शांति ब्रह्म एकनाथ महाराज संगतात नेमक महाराज म्हणायचं कोणाला? साधू कोण आहे? यती कोण आहे? योगी कोण आहे? तपी कोण आहे? सिद्ध कोण आहे? नामधारक कोण आहे? वैष्णव कोण आहे? रामायणकार कोण आहे? भागवतकार कोण आहे? प्रवचनकार कोण आहे? कीर्तनकार कोण आहे? गान सम्राट कोण आहे? याचं मूर्तिमंत प्रकरण आजच्या अभंगाद्वारे पटून देतात. विठ्ठल विठ्ठल म्हणायचं नेमकं कोणाला महाराज? प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये वेगवेगळ्या भ्रामक कल्पना असतात. जो तो आपल्या बुद्धीनुसार जे मेमरी कार्ड मिळालंय ना ह्या गोलगोट्यातलं एक बारीकस, तो त्याच्या त्याच्या विवेक दृष्टीनं साधू मानण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्याला महाराज म्हणावं तो जरा वजनानं जास्त आहे. ते अमुक अमुक महाराज श्रेष्ठ आहे ते विमानानं येते. सुमळेस का काय तू? विठाला विठाला आमच्या महाराजांना 1 कोटीची गाडी आहे. अरे महाराज, गाडीत घोडीवर विमानावर पायपायी कशावर आमक्यान तमक्यावर आल्यावर महाराज म्हणत नसते. महाराजाची व्याख्या वेगळी आहे. विठाला विठाला आतापर्यंत वारकरी संप्रदायामधल्या 43 व्याख्या सापडल्या. भक्त म्हणावे तयाशी नगुंते जो आशा पाशी एक. इथ सर्वाभूती दया साधू म्हणावे आयशिया. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात जो दया करतो का त्याला साधू म्हणायचंय. अभंग किती पाठ आहेत ते सांगू नकोस. ग्रंथाची ग्रंथ पाठ केले असतील, शास्त्र पाठ केले असतील, पुराण पाठ केले असतील, आणि कोणाला जर नीट बोलत नसेल तर तुझ्यासारखा पांचड जगात कोणी नसेल. विठाला विठाला काही लोकांचं असं मत असतंय गुरुजी पांढरे शुभ्र कपडे घातले की तो महाराज. डोक्यातलं काढून टाका. नुसते पांढरे कपडे घातल्यानं जर महाराज झाला असता तर बगळ्याचा नंबर पहिला लागला असता. काय बकाची धवल कांती आगा शुभ्रता स्फटिके मालवती पापिया मच्छ भक्षिती जणू कळा. पांढऱ्या रंगानं जर साधू झाला असता तो बगळ्याचा नंबर पहिला लागला असता. ते जितात मासा टपकीत आहे कसा साधू होईल? काही लोकांचं मते गंध मोठा लावला की माणूस साधू आहे. चुकीची गोष्ट आहे. गंध आहे ब्रीद आहे आपलं संप्रदायाचं. गंध लावल्यानं जर माणूस साधू झाला असता तर आपल्याला कळाल्यावर आपण गंध लावतो. एक, कळायच्या अगोदर आपले आई वडील आपल्याला लहानपणी गंध लावतात. दोन, पण असे काही पशु जन्माला येते तर म्हशीला रेडे चंद्रे तिलकत्वे साधुत्व आले मग म्हशीचे सुत कान भले. गंध लावल्यानं जर साधुत्व आलं असतं रेड्याचा नंबर पहिला लागला असता. हिंगोली जिल्ह्यातला बोकड्या 6.5 लाखाला इकला. त्याच्या कपाळावर चंद्र होता. बोकड्या बोकड्या 6.5 लाखाला गुरुजी त्याचाही नंबर आपल्यापेक्षा पुढे लागला असता. नाही गंध नाही साधू नाही. वरून काय सजला त्याच्यापेक्षा आतून काय ते सांग. वरी तर नाटकात सुद्धा सजता येते ना. नाटकात सुद्धा सजता येते. सिनेमात एखादा महाराजाचं पार्ट घेतो तो महाराज असतो का? नाही अद्याप नाही अद्याप नाही. हे पार्ट तर कोणालाही घेता येतील. 15 बायका करूनही मारुती होता येते. आमची तर 1 जणाला 4 बायका 3 मेले म्हणून 4थी केली 4 बायका आणि त्याला मारुतीचं पार्ट दिलं. 113 किलो वजन होतं त्याचं. मारुती रायचं पार्ट दिलं. त्याच्यात बायकोची लाल साडी फाळली, लंगोटी बांधली, अर्ध्या साडीची शेपटी केली, लाकडाची गदा खांद्यावर दिली. नाटकात मारुती इतका सुंदर दिसत होता की रामाकडे पण कोणी पाहत नव्हतं. इतकं मारुतीचं पार्ट रंगलं होतं. रामायणातलं ते मारुती रायचं पार्ट अगदी ते रामायण रंगात आलं आणि मुलगा पळतच आला. बाबा मला दुसरा भाऊ झालाय. उपशिली मारुतीची शेपूट
गेला मारुती हॉस्पिटल मध्ये, नाही हे नाटक नाही, वरून काय दिसतोस ते नाही, आतून सांग सर्वाभूती दया साधू मनावे आईशिया विठाला विठाला मग महाराजांच्या उक्तीनुसार असा कोणी साधू आहे का ते तुम्ही आशीर्वाद द्यावा आणि त्याच्यावर गिरगावकरांनी बोलावं तत्पूर्वी मोठ्या चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजीवली पनवेल परिसर या सर्व सद्भक्तांच्या वतीनं चालत असलेला हा माझ्या ज्ञानोबा राय तुकोबा राय नामदेव राय चोखोबा राय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज अष्टादश संतांचा हा जयघोष ही धर्मपताका धर्मादंड भयप्याप्तीनांकृतजन्य संघा पवित्रा भासाय स्थिते नामनिष्ठा उचातिते इन्मख भयतति जातिर्गंधा मोक्षगता भव सकल सुदाना प्रतिजन भयतति संगति काला प्रियजन व्रति जय भयतति संगा प्रतिगण संगति जाय प्रतिगण संगति जाय नामनिष्ठ भव कंत जनो नामनिष्ठ भव कांती जनो नामनिष्ठ भव कांती जनो या उक्तीनुसार चालत असलेला गुरुजी मला आवाज येत नाही तुमच्या पुढीचा विठाला 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 सर्व सद्भक्तांना वक्ता या नात्यानं वारकरी या नात्यानं संप्रदायाचं काम करणाऱ्या माणसांना गिरगावकरांचा सादर प्रणाम कुठेही वाकत जाऊ नये एक आणि काही ठिकाणी वाकल्याशिवाय राहू नये दोन संप्रदायाचं काम करणाऱ्या माणसांच्या पुढे वाकलं पाहिजे हे आपल्या संस्कृतीचं ब्रीद आहे पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका संप्रदायाचं काम करणाऱ्या माणसांपुढे वाकलं पाहिजे म्हणून या सर्व कमिटीला धन्यवाद अध्यक्ष आदरणीय सन्मान्य हरिभक्तीपराय ज्ञानेश्वर नामदेव भागीत अजिवली तथा उपाध्यक्ष श्री वसंत पांडुरंगराव काठावले भातन आणि बाकी सर्व काही बरीच अशी नावं खाली आहेत पण आता सर्वांची नावं वाचली अशी ग्रहित धरा सगळ्यांचीच नावं वाचायची तर आपल्या 11 याच्यातच वाचतील विठाला विठाला मंडळ छान आहे दरवर्षी अध्यक्ष उपाध्यक्ष बदलतात गुरुजी आनंदाचं योग्य प्रत्येकाला प्रत्येकाला प्राधान्य मिळावं एक आणि दुसरी महत्वाची बाग आनंद वाटला की इथं एकही पॅन्टीवर भजने नाही विठाला 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 गोष्ट आहे अशा अंमलात आणायला पाहिजे परंपरा काय झालं माहितीये का हल्ली पांचट लोकांनी परंपरा मोडल्या विठाला विठाला माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराचा जयघोष करत असताना कन्या आंबाड्या घुगऱ्या पायी पायी जाऊन चार चार पाच पाच किलोमीटरवर पायी पायी कीर्तन केले बुजुर्ग लोकांनी त्यांना वेळेला भाकरी भेटल्या नसतील कन्या आंबाड्या खाल्ल्या असतील घुगऱ्या खाल्ल्या असतील जे काही मिळालं शिळपात खाल्लं असेल पण त्यांनी वारकरी संप्रदायाचे नियम टिकवले काल परवा टपराच्या गाडीत बसणाऱ्या पांचटाईनं मोडले विठाला विठाला नियम पाळला पाहिजे नियम नियम असला पाहिजे बाई मालकाला किती मानती बाई कुंकू किती लावती त्यापेक्षा मालकाला किती मानती हा महत्वाचा भाग आहे बरं का तिनं कुंकू बारीकस लावलं तरी चालेल तिनं कुंकू बारीकस लावलं तरी चालेल पण आपल्या पतीला तिनं पांडुरंगच म्हणावा ती बाई ज्या भागात ते त्या भागात जास्त पाऊस पडतो आणि मालकाला न मानता कीर्तनकाराच्या जास्त पुढे बसती ती ज्या गावात आहे त्या गावात पाऊस पडत नाही विठाला विठाला तसं आपण संप्रदायाचं काम करत असताना संप्रदाय किती गोड पद्धतीनं जोपासतो हा महत्वाचा भाग आहे म्हणून या सर्व तुमच्या कमिटीला पुनश्च धन्यवाद देतोय या श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजीवली पनवेल परिसर या सप्ताहामध्ये मला येण्याचा योग आदरणीय सन्मान्य हरिभक्तीपरायण आमचे शांतीब्रह्म ज्ञानेश्वरीचे फार मोठे गाढे उपासक आणि मृदंग क्षेत्रातलं अत्यंत गोड 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 तेजस्वी भव कंचना हिरिया मृदं भव जातायाम तृणां वेरांकुरं सकल स्थिते तद्वज्ञायान परिपूर्णेन असा तेजस्वी गोड 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 संप्रदायातलं मृदंग क्षेत्रातलं टोकाचं रत्न आदरणीय कोष्टी गुरुजींनी मला या ठिकाणी येण्यास भाग पाडलं आणि गुरुजींमुळं मला तुमच्यासारखी सुज्ञ माणसं आज गोडशी बघायला भेटतात हे गिरगावकरांचं भाग्य 2464 गाव आजचं महाराष्ट्र महाराष्ट्रातलं आजीवली नावाचं 2464 गाव आजचं महाराष्ट्रातलं माझं पूर्ण होतंय विठाला विठाला धन्यवाद
बाद याही बाजूचे मृदंगाचार्य संतोष भाऊ असतील, पुन्हा ज्यांनी चाल म्हणली अंकुश महाराज त्यांनाही प्रणाम, बाजूची सर्व मंडळी, याही बाजूचे आसाराम महाराज असतील सगळं मंडळी, विनेकरी बाबा मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र रक्तांबर स्थितकायाना काम वैश्यान्नरहिताय च साधू बाबांना सुद्धा प्रणाम। विठाला विठाला विठाला। गुरुजी इथे मला सुखरूपजींनी कसल्याही प्रकारचं रेल्वेत म्हणजे त्या लोकल गाडीला लटकायचं काम नाही पडलं, त्याचं धोतर सुटतं ते माणसाचं, आणि मी पॅन्ट घालीत नाही, मी 97 तिसऱ्या महिन्यात पॅन्ट फेकून दिली पांढरी, त्याच्यानंतर पुन्हा पॅन्ट इकडे गेलोच नाही। आमच्या बायकोला बऱ्याच वेळेस राग आला, ती म्हणली घरी आल्यावर नेसत जा पॅन्ट, पण मी तिला पॅन्ट म्हणल्यावर मी कोयत आणलं उसाचं एक, तिला कापायला नाही आणलं, तिला एक मला एक आणलं, म्हणलं आपण ऊस तोडायला जाऊ, ती म्हणली बाई ऊस तोडायला कसं काय, म्हणलं मग पॅन्ट घातल्यावर आपल्याला कीर्तनाला बोललं नाही। विठाला 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 असती त्या लोकलमध्ये मला त्याचा सुद्धा आज योग येऊ दिला नाही, कसल्याच प्रकारचा त्रास होऊ दिला नाही। जे परमार्थ प्रेमी आमचे गायकवाड प्रवीण प्रवीण गायकवाड मला मुद्दाम तिथं गाडी घ्यायला आले, अरे गोड इथपर्यंत सुखरूप घेऊन आले, मांडेबॉनचाही सकाळी फोन आलता येतोय म्हणलं मी, यांनी तोंडाला साबण लावली तेव्हा चालता येतोय म्हणलं मी, टाळत नाही, माझा 10 वर्षातला गुरुजी नियम आहे, तारीख द्यायला 2 वेळेस 3 फोन, तुम्ही 10-15 फोन केले क्षमा असावी, रिकामी नसती काय करावं, माझ्या परिसरात नदीला पाणी आहे त्याच्यामुळे मला विहीर खांदायचा नाद नाही, मुंबईला कशाला येऊ, पण तुम्ही आग्रह केलं म्हणून आलोय। विठाला 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 विठाला। तुम्ही इथं येऊन तुमच्या डोक्यावर पाय देणं ही चुकीची गोष्ट आहे बरं का, पण परमार्थाच्या बाबतीत मराठवाड्याचं नादच नाही करायचं कोणी। विठाला 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 विठाला। पण इथंही तुमचा सत्ता पाहिल्याच्यानंतर इंद्राच्या अमरपुरीला लाजविला असं वैभव वाटतंय, सुंदरस सुंदर जाव, पोरापोरीचे लग्न लोक किती करतील, पोरापोरीच्या लग्नामध्ये किती माणसं खर्च करतील, नाना प्रकारचं हे करतील, पण माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या उत्सवामध्ये तुम्ही इतक्या आत्मयतीने सुंदरशी आतिषबाजी डेकोरेशन सगळं करता, म्हणून पुनश्च तुमच्या या कार्याला गिरगावकराचा प्रणाम। विठाला विठाला। पुन्हा एक सांगतो आमच्या भागामध्ये मुंबईला मायापुरी म्हणतात, या मुंबईला झोपच नाही, सतत माणसं कार्यरत आहेत, सतत बिझी माणसं आहेत, आणि एवढ्या कार्यरत असणाऱ्या नगरीतल्या लोकांनी संप्रदाय झोकून घेतले, म्हणून याही गोष्टीबद्दल तुम्हाला प्रणाम। विठाला विठाला। चला भक्त सर्वाभूती दया साधू म्हणावे आईशिया, मग कोणाला म्हणायचं साधू, दया तिचे नाव भूताचे पालन, दया म्हणायचं कशाला, जीवसृष्टीवर जो प्रेम करतो त्याला दया म्हणतात, दया दया, माणसावरच दया करावा अशी नवलाची गोष्ट नाही, सार्वजनिक ठिकाण आहे, शाळा असेल, मंदिर असेल, ग्राउंड असेल, त्याच्यामध्ये एखादा जर सुंदरसं झाड असेल, त्याची विस्तीर्ण छाया पडली असेल, एखादा नालायक जर त्याला तोडीत असेल तर त्याला विनंती करावा, बाबा रे नकोस तोडू रे, थकल्या भागलेला विश्रांती घेण्यासाठी या झाडाखाली बसेल रे, ज्याला घाम आलाय तो या झाडाखाली स्वतःचा घाम भुसत इथपर्यंत बसल रे, म्हणून हे झाड चोडू नको, त्याच्यावर सुद्धा दया, सर्व शब्द असा वापरला, सर्वाभूती दया, याच्यात गुरुजी जात नाही, याच्यात पंथ नाही, याच्यात वर्ण नाही, याच्यात गरीब श्रीमंत नाही, याच्यात भिकारी नाही, कोणीच नाही, सर्व हा शब्द असा आला, संख्या नैव विस्तीरा परात्तासे भैर व्याप्तीर जायते कृतुम नैवाम धर्मदंडे शिक्रिया, दया करत असताना जातीचा संबंध नाही, जगाच्या पाठीवर असा एक संप्रदाय वारकरी संप्रदाय, त्या संप्रदायामध्ये फक्त क्रियेला किंमत आहे जातीला नाही। विठाला विठाला विठाला। सांगतात जाती समज सगळे काही कशाचं कामच नाही, आवाज
मने नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोचि धन्य। दया करत असताना जात मदाता नाहीची नाही, याता याती धर्म नाही विष्णुदास, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री। वैष्णव जांभार धन्य त्याची माता, तो कोण्या कुलात जन्माला आलाय ते सांगायचं नाही। वारकरी असेल ना ते कोणतंही कुल असू द्या, तो पवित्र आहे, त्याच्या आई वडिलाला धन्यता दिली। संप्रदाय जर वाकत असेल, जनाबाईचा एक सिद्धांत आहे रे, पंढरी वारकरी, पंढरी वारकरी, पंढरी वारकरी, पंढरी वारकरी, पंढरी वारकरी, पंढरी वारकरी, पंढरी उत्तम चांडाळ, आवाज द्याव हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ। जातीचा संबंध नाही, तो उत्तम कुळातलाय का चांडाळ कुळातलाय, पण वैष्णव आहे का, मग त्याच्या पायावर माझं डोकं। जनाबाईचा सिद्धांत आहे, दुसऱ्याच्या गोठ्यातलं शेण चोरणाऱ्या बाईचा नाही। जिच्या ताटात जगाचा बाप जेवत होता, जगाचा बाप, आम्ही गणगुळ्या उघडू उघडू बेजारीत अजून स्वप्नात नाही गुरुजी। जिच्या ताटात विश्वाचं मालकुष्ट खात होता, त्या बाईचा सिद्धांत आहे, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शरी। म्हणून जातीचा काही संबंध नाही, कोणावरही दया करायची, भेटेल त्याच्यावर दया करणं हे संतांचं काम आहे, आणि त्याला संत म्हणायचं। शांती ब्रह्म एकनाथ महाराज एकदा कावड घेऊन जातात, ज्यांचा अभंग आहे त्यांच्याकडे किती दया होती पाहू। 268 लोक त्यांच्या बाजूला होती, ते कावड घेऊन जात असताना, उदाहरणार्थ दिंडी समजायची, आणि नाथांच्या खांद्यावर कावड असायची, एक अडवं लाकूड असायचं, त्याला दोन अशा कलशे बांधलेले असायचे, आणि एका पवित्र गंगेची कावड भगवंताला समर्पित करण्यासाठी, स्नान घालण्यासाठी शांती ब्रह्म एकनाथ महाराज जातात। दिवस अत्यंत कडाक्याचे उन्हाळ्याचे आहेत, चैत्राचा कडकडतं ऊन आहे, आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची साधना म्हणजे तुमच्या आमच्यासारखी साधना थोडीच आहे। नाथ ज्या दिंडीत होते त्या दिंडीत बुटच नव्हता पायात कोणाच्या, आपण स्वयंपाक घरात पण चपला काढीनत, इचू निघालेत का, इथून सुरुवात आहे आपली, इथून सुरुवात, इथून सुरुवात। शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पायात बूट चप्पल नाही, कावड खांद्यावर आहे। श्रीमंतीचा जर विचार केला, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या श्रीमंतीचा विचार केला, तर महाराष्ट्र म्या पिंजून काढाय, मला आतापर्यंत तितका श्रीमंत व्यक्ती अजून कोणी सापडला नाही। 22 चोपदार माग पुढे, पुढे 11, पाठीमाग 11 गुरुजी, एका एका चोपदाराच्या हातात 15-15 किलो सोन्याची काठी आहे, की एखाद्या मंत्र्याच्या घरी चोपदाराच्या हातात, त्यानं लादणीत दाबून ठेवलेलं कुंटला ना असेल पण उघड। 22 × 15 किलो सोनं इतकं चोपदाराच्या हातात होतं, 32 किलोची सोन्याची छत्री। वैभव आवडत नव्हतं त्यांना, पण लोक शांत बसू देत नव्हते। 1143 गावाची जहागिरी, सकल संता माझी राजा, आणि स्वामी एकनाथ माझा, हे वैभव नाथांचं काय काय वैभव असा। 36 वर्ष जगाचा बाप पाणी भरायला, 36 वर्ष 3 तपश्चर्या,
दिन तपश्चर्या जगाच्या मालकानं माझ्या विटेवरच्या बापानी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे गिरजा काकीचे कपडे 36 वर्ष धुतले 36 वर्ष. काय व्याप्ती असेल त्या भक्तीच्या टोकाची, काय अधिकार असेल त्या भक्तीचा, आणि ते नाथ बाबा पायात न काही घालता कावड घेऊन चाललेत. शुद्धता शुद्धता कुठल्याही गोष्टीत नियम असावी, शुद्धता असावी, बाष्कळता नसावी. शुद्धता या शब्दाचा अर्थ सोहळे बर का, पण सोहळ्याचा अर्थ काही न ताणून चोपून दुसरा बांधला. सोहळा या शब्दाचा अर्थ फक्त शुद्धता, बाकी दुसरं काहीच नाही त्याच्यात. नुसती शुद्धता, पवित्रता, प्रांजळता याचं नाव सोहळे. आणि त्या तत्वनिष्ठेत शांती ब्रह्म एकनाथ महाराज वागायचे. 268 लोक बाजूला होते, आचार्य, पंडित, शास्त्री, मोठमोठाले आचार्य शांती ब्रह्म एकनाथ महाराजाच्या माग पळत होते माग. कारण काशीत दिलेली शास्त्री पदवी खरी एका खोटी ती पैठणला तपासल्या जायची. किती महाराष्ट्र मोठा होता कल्पना करा ना. काशीत दिलेली आचार्य पदवी, काशीत दिलेली पंडित पदवी, काशीत दिलेली शास्त्री पदवी, हा कितपत शास्त्रीय याचा हरिपाठ दिवस होतोय. एकनाथ महाराज फुल्ली मारायचे, बापू तू अजून त्या दशेला आला नाही माय, असा येड्यावानी करू नको, पत्रिकाव नाव टाकायचं काम करू नकोस तू. हे नाथांनी तिथं तपासायची, त्याला मार्गाला लावायचे, हे चुकीचं आहे बापू तुझं. मग एवढे शांती ब्रह्म विद्वान असे कुंटाला ना आचार्य आणि शास्त्री त्यांच्या पाठीमागं पळायचे, पण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पायात चप्पल नाही, तिथं दुसऱ्यांना काय घालताय ते. कावड उन्हाताय, प्रत्येकाच्या भोपळ्यात पाणी आहे. पूर्वीच्या काळात ह्या बिसलऱ्या नसल्यामुळे भोपळे होते. जिथं विहीर भेटल त्या विहिरीचं पाणी घ्यायचं. आता मला विहिरीचं प्या तुम्हाला म्हणायचं नाही कारण दूषित आहे. आता वाहतं पाणी प्या असं मी तुम्हाला म्हणणार नाही कारण दूषित आहे. काला येतच मै नमा, त्याच्या विरोधात नाही बोलणार मी. पण ते पाणी असायचं स्वतंत्र. आणि अशीच चालायची रामकृष्ण नामाच्या घोषात ती कावड चालायची. कावड चालता 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 दुपारची वेळ 1-1.5 तासाची शिल्लक आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाच्या पुढे 14 लोक वेदाचे मंत्र म्हणत चालायचे. गाईचं गोमूत्र नारळाच्या शेंडीनं असं रस्त्यानं शिंपडायचं. उदगेर भयं पंथो जन भयं निधिपते भवानां कृतजन कालति सकल भयाना व्याप्त सुधायति खंडति काला मुक्त जन हितेश ब्रह्मा यतो जयंति निपंथस्थानां प्रियं व्रदो भव जायन्ते. गोरक्षवेदाच्या रुचा मनत 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 छिंचन करायचे. नाथ बाबा चालायचे रस्त्याने. चालता चालता 2 माणसांच्या फटीत मी एक पशु पाहिला. दया कशाला म्हणतात सांगतोय. त्याचे पाय वरती झालेले होते, त्याच्या तोंडातून जीभ बाहेर आणती, जीभ जीभ जीभ. नाथ थांबले तिथे. बाकीच्यांनी विचारलं, मालक दुपारचा ठेपा 1 तासाच्या अंतरावर आहे विश्रांती, आपण चलाव. पाय भासतात सगळ्यांचे. नाथांनी सांगितलं, चालायला काही हरकत नाही रे, पण ते पाण्या वाचून मरतंय रे, त्याला पाणी पाहिजे. 268 लोकांनी नाथांना ओझरता विरोध केला. ओझरता सरळ विरोध करायची ताकद काय होती नाथांना, ते नाथ बाबा होते. ओझरता विरोध केला. गुरुदेव अत्यंत आपण सोहळ्यात आणलेलं पाणी आहे, आपण फार निष्ठेनं आणलेलं पाणी आहे. हे भगवंताच्या स्नानाकरता, देवाला अभिषेका करता आणलंय पाणी. ही कावडे भगवंता करता आणलेली. आणि आपण त्या पशुकडे जायचं कसं? नाथांनी सांगितलं चलत जायचं. पण पाणी कोणाकडे नाही ना गुरुदेव, पाणी नाहीये आपल्याकडे. प्रत्येकाने भोपळी पालथी केली, आणि खरंच पाणी नव्हतं. ऊन इतकं तापलेलं होतं की 10-15 मिनिटाला एक एक व्यक्ती एक एक घूट पाणी पित होता. पिलेलं पाणी घामा वाटत, स्वेदा वाटत, बाहेर घामा वाटत निघून जात होतं. प्रत्येक जण बेचेन होता, जीवा बाहेर पडत होत्या, लहालहा करत होती माणसं. पाय खालून जमीन तापलेली आहे, वरून सूर्याचा प्रकाश तापलेला आहे, पोटात पाण्याचा थेंब नाही, सगळं घामा वाटत निघून गेले, बेचेन आहेत माणसं. महाराजांनी सांगितलं, अरे तुमच्याकडे कोणाकडेच पाणी नाही, पण माझ्याकडे आहे ना, कुठे बाबा पाणी? हे काय कावड आहे ना बाबा, ही कावड आपण देवाकरता आणली. ऊन वारा थंडी कसल्याही प्रकारचा विचार न करता नाना प्रयत्न करून आपण भगवंता करता कावड आणली, आणि ती कावड या जनावराच्या तोंडात टाकायची.
नाथांचे डोळे पाण्याने डबडबले नसून अंतकरण दबदबलं. हृदयाला ओलावा फुटला. आणि सर्वांना सांगितलं, बाबा रे आपल्याजवळ पाणी असताना पाण्या वाचून जर हा पशु मरत असेल, आपल्याजवळ पाणी असताना हा पशु पाण्या वाचून जर मरत असेल, तर कोट्यवधी कावडी देवाला अर्पण केल्या तरी कवडीचं पुण्य नाही. आणि आपण श्रद्धेनं आणलेलं देवाला पाणी हे जर या जनावराच्या तोंडात टाकलं आणि त्या जनावराचा जर प्राण वाचला तर अब्जावधी कावडी देवाला अर्पण केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल. हा तत्व सिद्धांतिक साधू लोकांचा सिद्धांत आहे. 268 लोकांचं मनोगत बाजूला लोटलं आणि नाथांनी त्या गाढवाच्या मुखारविंदात मोठ्या श्रद्धेने आणलेली कावड टाकली. तो गाढवही कोण असेल ध्यानात घ्या. तो गाढवही कोण होता हे ध्यानात ठेवा. आणि तोंडात पाणी टाकल्याबरोबर त्यानं उठून उभं राहावं. इथे एकच बघायचंय, पशुकडे बघितल्याच्या नंतर ज्यांचं अंतकरण द्रवते, जनावराकडे बघितल्याच्या नंतर ज्यांच्या अंतकरणात दया निर्माण होती, तर माणसाकडे बघितल्याच्या नंतर यांच्याकडे किती दया असेल. हे दयेचं टोक ज्या साधूकडे त्याला म्हणतात सर्वभूती दया. सर्वभूती दया साधू म्हणावे आईसिया. साधू म्हणायचं. संत शिरोमणी नामदेव एकदा माझ्या विश्वाच्या मालकाच्या दर्शना करता चालले. एकदा म्हणजे ते रोजच जात होते, पण सकाळची वेळ आहे, पहाटेचे 6 वाजलेले आहेत. काकडा करून घरी गेलते आणि घरी जाऊन काय काम असेल नामदेवायचं मंदिरात भगवंत जाणे, पण त्या दिवशी सकाळी 6:30 वाजता महाद्वारात मंदिरात प्रवेश करतात. त्या सकाळच्या वेळेला एक 13 वर्षाची बसलेली कुमारिका मुलगी पाहिली. तिला कोणी 9 वर्षाची म्हणते, कोणी 13 वर्षाची म्हणते. 2 सिद्धांत आहेत. 13 वर्षाची पांडुरंगाच्या मंदिरात जात असताना उजव्या हाताला जो कठडा आहे त्या कठड्यावर बसलेली होती. आजचं वर्णन सांगतोय. समोर चोखोबरायची समाधी आहे, नंतर नामदेवरायची पायरी आहे, त्याच्यानंतर डाव्या हाताला साक्षी गणपती आहे आणि उजव्या हाताला एका जळोजी मळोजी नावाच्या पांचाळाची समाधी आहे. पांडुरंगाचा मंडप त्यांनी बांधलेला आहे त्या जळोजी मळोजी नावाच्या पांचाळानं. ते दोघं जळोजी आणि मळोजी नावाचे महिन्याचे वारकरी होते. ते वेळ भेटल्या वारी करणारे नाही, दर महिन्याचे वारकरी होते. आणि त्या समाधीच्या पाठीमागचा भाग तिथे कुमारिका बसलेली आहे. दया कशाला म्हणतात सांगतो, कोणाला म्हणायचं साधू? नुसता सुंदर गातो म्हणून साधू आहे? कीर्तन चांगलं करून लोक मानतात म्हणून तो साधू आहे? नाही. दया किती येते सांग. दर्शना काही निमित्तानं जात असताना तिनं जांभारी दिलेली पाहिली. 7 वाजले गुरुजी सकाळचे, जांभारी दिली. पोट पाठीत गेलेलं होतं, डोळे खोबणीच्या आत गेलेले होते, गाल बसलेले होते. संत शिरोमणी नामदेवराने विचार केला, देवा अरे जगाचा पोशिंदा आहेस रे, अरे विश्वाचा पोशिंदा आहेस रे, पण तुझ्या दारामध्ये भुकेच्या जांभळ्या देणारी एक मुलगी बसलेली आहे. तिचं प्रारब्ध लेत असताना काय जाणो देवा, होशील निजला. झोप लागली देवा तुला? जांभळ्या 3 प्रकारच्या असतात. एक जांभळी येते झोपेची, आती जेवल्यावर.
एक जांभाळी येती भुकेची पोटात काही नसल्यावर आणि एक जांभाळी गुरुजी अशी येते तुम्हाला आल्यावर मला किंवा मला आल्यावर तुम्हाला. जांभाळी हा संसर्गजन्य रोग आहे म्हणून तर जांभाळ्या देणार ड्रायव्हरच्या बाजूला नसते प्रवीण, त्याला माग टाकीत असते माग. पण सकाळी जांभाळी देते ती आरती भूक लागलेली आहे. दोन्ही गुडघ्यावर डोकं ठेवलेले चारित्र्य संपन्न माऊली आहे. कुलवान कुमारी काय कुलवान कुलवान डोळे बंद होते. नामदोऱ्याच्या तोंडातून वाक्य पडलं, माय कोण आपण? माय हा शब्द नामदोऱ्याच्या मुखारविंदातला त्या मुलीच्या कानावर पडल्याबरोबर डोळ्यातून पाणीची आला जागा नाही, पाणीच थेंब येत नव्हते, धार येत होती धार धार. जी मी अमुक अमुक व्यक्ती आहे जी. माई इथे का बसली तू? दया कशाला म्हणतेस सांगतोय. इथं का बसली बाई तू? महाराज मी विटेवरच्या मालकाच्या दर्शन करता आलते आणि सोबतची माणसं चुकली. किती दिवस झाले बाई? आजचा चौथा दिवस आहे. सापडतील गल्ली न गल्ली पंढरपुरातली रात्रोरात अहोरात्र धुंडून काढली. आता मी थकून इथं बसले. इथं बसण्याचं कारण आधा कदा इथं बसल्या बसल्या विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता जर एखादा ओळखीचा आला तर त्याच्या सोबत जावं ही मानसिकता. जर नाही भेटला बाई ओळखीचा तर नामदेवराय विचारतात दया कशाला म्हणतात. माय जर तुला ओळखीचा नाही जर सापडला तर अहोरात्र याच्याच पायरीला बसल. मग मात्र नामदेवरायला खटकलं थोडस, कारण या भारतीय संस्कृतीत सर्वात मोठं जड रत्न कोणतंय सांगू का तुम्हाला? या भारतीय संस्कृतीतलं सर्वातलं मौल्यवान रत्न जर कोणतं असेल तर स्त्री आहे गुरुजी, स्त्री. म्हणून जगाच्या मालकानं स्वतःच्या संसाराची द्वापार युगात राख केली राख, आणि एका बाईची प्रतिष्ठा रस्त्यावर येऊ नये म्हणून स्वतःच्या रूपाची माती करून कपड्याचं रूप घेऊन तिच्या भोवताल फिरत होता. तिचं नाव द्रौपदी. इतकी मौल्यवान वस्तू आहे. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती म्हणून वर्णन आहे सकाळच्या काकड्यामध्ये स्त्रियांची बरीच 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 पुरावे. जी का भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली. तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मूल्यवान रत्न उघड्याव ठेवता कामाने. नामदेवरायने विचार केला देवांगणी समान सुंदर आहे. त्या कुमारिकेचे दात आकाशातल्या नक्षत्रासारखी चमकत होती गुरुजी. एवढी तेजस्वी कन्या इथं मंदिराच्या पायरीला ठेवणं चुकीचं आहे, कारण देवाकडे जाणारी सर्वच माणसं चांगली नसतात. देवाला गेलेली सगळीच माणसं जर चांगली असतात तर रांगेत खिसे कोण कापीत असतात? म्हणून मूर्खांची संख्या सुद्धा देवाकडे असती. मी 24 वर्षापासून दिंडीमध्ये जातो तर दिंडीत जाणारी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या दिंडीत चालणारी सर्वच माणसं सात्विक नसतात. आजही काही माणसं टॅम्पो पिकअप करून जातात, त्याच्यात गाद्या टाकतात, स्वयंपाकाला आचारी नेतात, भजनाचा काही संबंध नाही, मस्त व्यायाम म्हणून चालतात, रिकाम्या टायमात बावनाध्याचा ग्रंथ लावतात. ह्या पाप्याला चंद्रभागेत टाकून वरून जेसीबी जरी घातली तर यायचा उद्धार होईल का? अशांची संख्या आहे. नामदेवराने विचार केला देवाकडे जात असताना एखाद्या मूर्खाच्या अंतकरणात जर पाप आलं तर हिचं जीवन मातीत जाईल, आपण त्याच्या दर्शनाला न जाता हिची विलेवाट लावावी, हिची अवस्था करावी. विलेवाट या शब्दाचा अर्थ हिची अवस्था करावी. आणि मग नामदेवराय म्हणतात, माय इथं राहण्यापेक्षा माझ्या घरी येशील? चिमुकल्या पाडसाची आई चुकावी, चिमुकल्या पाडसाची आई चुकावी आणि कालांतरानं सूर्यास्ताच्या वेळेला त्याची आई सापडावी. जितकं ते पाडस गहिवरून येते का, नामदेव नामदेवराय घरी चाल म्हटल्याच्या नंतर तितक्या गहिवरून आल्या. त्या बावलीचं नाव होतं साध्वी जनाबाई. कठड्यावर उडी टाकली
आणि संत शिरोमणी नामदेवराचे पाय धरले. दया कशाला म्हणतात दया. नामदेवराय पुढे चालतात, जनाबाई पाठीमागे आहेत. दारा पुढे आले नामदेवराय. दारात आल्याच्या नंतर नामदेवराला एक प्रश्न पडला, आपले आई वडील जिवंत आहेत, कुटुंब प्रमुख आहेत, आई वडिलाला न विचारता आपण कोण मुलगी घरी नेणं ही चुकीची गोष्ट आहे. ही भारतीय संस्कृतीची कुटुंब प्रणाली व्यवस्था आहे. घरातल्या कुटुंब चालवणाऱ्या माणसाला विचारल्याशिवाय बाकीच्या सदस्यांनी सुतळीचा तोडा दुसऱ्याला द्यायचा नाही आणि मनानं घरात आणायचा नाही, हे नीतीशास्त्र आपल्या संस्कृतीचं आहे. पण आपले आई वडील असताना आपण हिला इथपर्यंत आणलंय. भावनेच्या लाटा अंतकरणात वलय करत होत्या, भावनेच्या लाटा अंतकरणात वलय करत होत्या. म्हणून नामदेवरायनं ती चुकलेली मुलगी दारापर्यंत आणली आणि तिथं आल्यावर सांगितलं, जना माझी आई घरी आहे. आईला विचारल्याशिवाय तुला मदत येता येणार नाही. काय नियम असेल कल्पना करा, काय गोडवा असेल त्या वागण्याला. हा गोडवा मोजण्यासाठी माझ्या ब्रह्मदेवाकडे तराजू नसेल, इतका गोडवा सुंदर होता. आणि आवाज दिला, ए माय, ए आई ग, ए माय, ए आई ग. शब्द किती गोड आहेत. या भारतीय संस्कृतीतले 13 शब्द इतके गोड आहेत. या भारतीय संस्कृतीतले कुटुंबात वापरल्या जाणारे 13 शब्द इतके गोड आहेत की त्या 13 शब्दाचं वजन काढण्यासाठी जगात अजून कोणी तो सिद्धांतिक जन्माला आला नाही. इतके वजनदार 13 शब्द आहेत. वजनदार माय हा शब्द किती वजनदार आहे, किती वजनदार आहे. भूक लागली एका भिकाऱ्याला, भूक लागली. 5 कोटीची बिल्डिंग एका व्यक्तीची, 5 कोटीची. गुरुजी बाई दारात बसलेली झोपाळ्यावर, त्या बाईच्या घरी धुण्याला भांड्याला स्वयंपाकाला सर्व 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 गोष्टीला कामाला बायका येतात. नेमक्याच काम आटपून बायका घरी गेल्या आणि बाई झोपाळ्यावर भुईमुगाच्या शेंगा फोडीत बसलेली आहे. शेंगा उपास असेल तिला, खात होती. तेवढ्या अवकाशात एक भिकारी गेलाय. 5 कोटीचं घर आहे, कंपाऊंड गेट लावलेलं आहे. गेटच्या बाहेरून त्यानं ती बाई पाहिली, 2 किलो सोनं तिच्या अंगावर आहे. बाहेरनं आवाज दिला, माय माय माय, गरीबाला भाकरी देता का माय, माय 2 दिवसापासून उपास आहे माय, गरीबाला भाकरी मिळेल का माय. 5 कोटीच्या बंगल्यात राहणारी बाई माय शब्द ऐकल्याबरोबर स्वयंपाक घरात गेली, 2 पोळ्या आणून त्याच्या हातावर टाकल्या, याच्या वापस या. जर तो तिला मम्मी म्हणला असता तर तिनं नौकराला बोलून याला रुमण्यान हाणलं असत. किती ताकद आहे माय शब्दात. हे आई ग, जिरनामा कारनामा. भांडे घासत होत्या, हात धुतली, अंगाला हात पुसली. कायरनामा माय, पांडुरंगाच्या मंदिरात गेल्या 4 दिवसापासून कुमारिका एकटीच आहे. पोटात अन्नाचा कण नाही ग माय, एकटी चुकलेली आहे. कुठे आहे ती? दारात उभी आहे. दारात का उभी केलीस? आई तुला विचारल्या शिव मध्ये कशी घ्यायची. गोणाबाई स्वयंपाकघरात गेल्या आणि स्वयंपाकघरात जाऊन भाकरीच्या टोपल्यामध्ये तुकडा पाहत होत्या भाकरीचा. कशाकरता सांगू तुम्हाला? मुलगी सासरून माहेरी आली, मुलगी सासरून जर माहेरी आली तर आई तिच्या डोक्यावर एक भाकरीचा तुकडा ओहळत असते आणि तो तुकडा आपल्या घरावर फेकत असते. हा आपला धर्मसिद्धांत आहे. स्वयंपाकघरात गेल्या आणि गोणाबाई रडू लागल्या. नामदेवानं सांगितलं, माय तुला बोज वाटतो का त्या मुलीचा? दया सांगायलो, दया कशाला म्हणतात. गोणाबाईने सांगितलं, नामा बोज नाही रे, पण तिला मुलगी म्हणून मदत घ्यायचे, तुझी बहीण म्हणून मदत घ्यायचे. तिच्या डोक्यावरून फिरवायला आपल्याकडे भाकरीचा तुकडा नाही, असू दे माय घे. बाहेर गेल्या, वात्सल्याचा मायेचा हात तोंडावून फिरिला, हृदयाशी धरल्या, जनाबाई चाल जना चाल चाल, आणि मध्ये आणले. आतमध्ये आल्याच्या नंतर दामू शेट्टी बिदरच्या बादशाचं मंगळवेड्याचं भांडार सांभाळत होते. ते 11:30 नंतर घरी यायची ड्युटी संपल्यावर. तोपर्यंत बाकीच्यांची जेवणं आटोपली, गोणाबाई जेवत नव्हत्या. आता जनाबाईला झोपायला झोपडं कोणतं द्यायचं म्हणून देवघर देण्यात आलं. बाईला आंथराय पांघरायला काय द्यायचे म्हणून श्रीमंताची कन्या राजाई नामदेवरायची धर्मपत्नी स्वतःच पांघरायची वाकळी एक देऊन टाकली. मालक मालक, आपल्या घरात 13 सदस्य आहेत. पांडुरंगाच्या कृपेने अजून जरी एखादा सदस्य असता
तर आपण त्याला बाहेर झोपवलं असतं का? आपण त्याला उघडं झोपवलं असतं का? मग माझी वाकळ देऊन टाका. काय प्रेम असलो, किती प्रेम, किती प्रेम. देऊन टाकली ती वाकळ. साळीचं तणस घातलेली उशी, एका पोतड्याचे तीन तुकडे. तुमच्याकडे भात असतो ना, भात काढायच्या नंतर ज्या खालच्या काड्या असतात त्याला आमच्याकडे तणस म्हणतात. ते तणस एका पोतड्याच्या उशीत घाल, पोतड्यात घालायचं आणि एका पोतड्याचे तीन तुकडे ते प्रत्येकाला उश्याला घ्यायला. एक तणसाची उशी देऊन टाकली, एक पोतडं अंथरायला दिलं आणि गोधडं गोनाबाईनं जा आमच्या राजाईनं स्वतःच देऊन टाकलं. जेवणं आटोपली आणि मग जनाबाई त्या झोपड्यात जाऊन आपलं अंथरून पांगून अंग टाकलेलं आहे. तेवढ्या अवकाशात दामू शेटी आले, चंद्रभागेच्या पात्रात हातपाय धुतले, दुरून कळसाला नमस्कार केला आणि घरी आल्याच्या नंतर तुळशी वृंदावनाला प्रणाम केला. गोनाबाईनं जेवायला वाढलं. खापराच्या परळामध्ये कन्या वाढल्या होत्या. कन्या वाढत असताना जनाबाईचे डोळे पाण्यानं डबडबलेले होते. साजूकशी दिव्याची वात तेवत होती. रात्रीचे 12:15 वाजलेले होते. दिव्याची साजूकशी वात तेवत होती. संध्याकाळचे 12:15 वाजलेले होते आणि त्या दिव्याच्या साजूकशा प्रकाशामध्ये आपल्या पत्नीच्या डोळ्याच्या कडावल्या झालेल्या दामू शेट्टींनी पाहिल्या. गोना, गोना जी, जी, तुझ्या आणि माझ्या दोघांच्या मधातला अंतरपट बाजूला पडला. त्यादिवसपासून तू माझी धर्मपत्नी, मी तुझा पती आहे. पण मला तुझ्या डोळ्यातून पाणी आलेलं मी कधीच पाहिलं नाही गोना. आज रडते कशा करता? धनी, धनी शब्द किती गोड आहे. धनी, धनी, ब्राह्मणाच्या साक्षीनं, स्वैराधैर्याच्या साक्षीनं, पंचतत्वाच्या साक्षीने तुमच्या आणि माझ्या अंगावर आक्षादा पडल्या. मी तुमची धर्मपत्नी म्हणून तुमच्या घरात आले, आपल्या घरात आले. त्या दिवसपासून तुमच्या शब्दाच्या पलीकडे एका तिळा इतकी सुद्धा बाजूला गेले नाही. पण आज मला माफ करा मालक. या सर्व गोष्टी जनाबाई पडल्या पडल्या ऐकत होत्या. दामू शेट्टीने विचारलं, गोना तुला माफ कशा करता करायचंय? मालक, नामदेवाने एक चुकलेली मुलगी आपल्या दारात आणली. मी पत्नी या नात्यानं माझं इति कर्तव्य मालकाला विचारल्याशिवाय काही करू नये. पण तुम्हाला न विचारता तिला मी मधात घेतले. मालक, मला या गुन्ह्यातून माफ करा, मला या अपराधातून माफ करा. पत्नी या नात्यानं मी तुम्हाला न विचारता हे काम केलंय, मला क्षमा असावी. मालक, काय वागणं असलो ते संसारातलं. दामू शेट्टीचं जेवण आटपलं आणि पत्नीला सांगितलं, गोना शांत हो, चांगलं केलंय, देवानं आपल्याला एक सदस्य पाठवून दिलाय. हळू आवाजात, कुठं आहे ती मुलगी? देवघराच्या झोपड्यात आहे. मग दामू शेट्टीनं देवघराच्या झोपड्यात प्रवेश केला. प्रारब्ध इतकं गहन होतं महाराज. दामू शेट्टीनं झोपड्यात पाय टाकणं आणि दिव्यातलं तेल संपणं एकच झालं. दुसरं टाकायला तेलच नव्हतं. ज्या नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार गुरुजी पंजाब पर्यंत केला, त्या नामदेवांच्या घरी दिव्यात तेल टाकायला सुद्धा देऊन तेल नाही. नामदेवांना धोतर सुद्धा व्यवस्थित नव्हतं रे.
किती पिकट असेल पास सुंबाचा करदोडा रट्ट्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी केळीवरी नारळी घर चंद्र मोळे जान तसे आळी नामयाची दारात पाणी प्यायचा मात ठेवायला सुद्धा वास्तू नाही झाडाखाली ठेवल्या जायचं ही परिस्थिती तेल संपले दिव्यातलं दामू शेट्टीनं कपाळाला हात लावला गोना काय प्रारब्ध आहे आपलं 5-10 मिनिटं थांबल्याच्या नंतर चांदण्याचा संधी प्रकाश दारातन आतमध्ये गेला त्या संधी प्रकाशाचं सावट घेऊन दामू शेट्टी जनाबाईच्या अंथरुणाच्या जवळ गेले नाव विचारलं होतं गोनाबाईला काय नाव आहे जना जना असं नाव घेऊन दामू शेट्टीनं श्रीमंत श्री नामदेवरायाच्या वडिलांनी जनाबाईच्या मानेखाली असा हात घातला उठ माय बाळा जना उठ माय दुःख एका गोष्टीचं वाटलं होतं साळीचं तणस घालून केलेली पोतड्याच्या तुकड्याची उशी डोळ्यातल्या पाण्यानं पूर्ण ओली झाली ओली होण्याचं कारण सांगू नामदेवरायांनी दारात आणले दारातून नामदेवरायाच्या आईनं मधात घेतलंय पण या घराची परिस्थिती अत्यंत बिकट आहे गरिबीचं सावट या घरावर पडलेलं आहे म्हणून या गरिबीच्या त्रासामुळे मला दामू शेट्टीचे वडील सकाळी घराच्या बाहेर काढून देतील का या दुःखानं रात्रीच्या 1 वाजेपर्यंत डोळ्यातलं पाणी त्या उशीवर पडत होत ओली चिंब उशी झाली दुःखाचा स्पर्श हाताला जाणवला त्याचा अंतकरण गोड आहे का त्याला तो जाणवत असतो आणि मग दामू शेट्टीनं विचारलं जना माझ्या घरी याच्यानंतर तू डोळ्यातून पाणी काढायचं नाही जी बाबा तुला काळजी वाटू देऊ नको जना जना माझ्या घरातली 13 माणसं स्वतःच्या प्राणापेक्षा पांडुरंगाला मोठं मानतात माझ्या घरातली 13 माणसं जना स्वतःच्या प्राणापेक्षा पांडुरंगाला मोठं मानतात जना या जगात मला पांडुरंगापेक्षा मोठं कोणीच नाही जना आणि त्या पांडुरंगाची शपथ घेऊन तुला या मध्यरात्री सांगतोय जना त्या पांडुरंगाची शपथ घेऊन तुला मध्यरात्री सांगतोय जना माझ्या घरातल्या रक्ताच्या नात्यापेक्षा माझ्या पोटच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करील जरा माझ्या रक्ताच्या पोटच्या घोळ्यापेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करीन जरा एकच विनंती करतो बाई मी जे खाईन ते तुला खाण्यासाठी भेटेल जनाबाईनं पायाला मिठी मारली पांडुरंगा 4 दिवस वाटत होत तू किती माझ्यावर कोपलास पण आज लक्षात आलं नाना प्रकारचे श्रीमंत तुझ्या दर्शनाला येत होते मला कोणी नेत नव्हतं माझं नशीब चांगलं होतं जगाचा बाप एवढा कृपाळू आहे की त्या कृपाळू बापाचं भजन करणारा बाप मला घडून देलास आणि मग दामू शेट्टीनं जनाबाईचा स्वीकार केला कल्पना करा ज्या व्यक्तीनं दुसऱ्याच्या घरची चाकरी करावी दुसऱ्याच्या घरी काम केल्याशिवाय पोटाला अन्न नाही दर 3 दिवसाला पोटभर माणसं जेवत होती 2 दिवस अर्ध्या पोटानं उपाशी राहत होती अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्याच्या चुकलेल्या मुलीला आश्रय द्यावा ही दया ज्याच्या अंतकरणात आहे सर्वभूती दया सर्वभूती दया बोला साधू मनाले आई सिया साधू मनाले आई सिया
आपल्याकडे असू शकती नाही, म्हणून आपण साधूच्या यादीत नाहीत. एके दिवशी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा भक्तीचा सुगंध पंढरपुरात काही वारकऱ्यांनी पोचविला. भक्तीचा सुगंधच होता तुकोबारायच्या जीवनात गुरुजी. पण प्रत्येक जण वारकरी गेला भगवंताचं दर्शन घेतला की पाया पडत असताना तुकोबारायांना भेटून आलंय, तर हे थोडस जगाच्या माईला खटकलं. जगाची माय म्हणजे विटेवरची मालकीन, तिला थोडस खटकलं. भगवंताला एके दिवशी सांगितलं, प्रभू काय झोतो म्हणतोय तुकोबाराय, झोतो म्हणतोय तुकोबाराय, असं काय त्या तुकोबारायकडं? तर भगवान म्हणतात, लक्ष्मी असं काय नाही ते सांग, तुकोबारायकडं काय नाही ते सांग. दया कशाला म्हणतात सांगते. आईसाहेबानं सांगितलं, तुमच्या तुकोबारायला मी चुटकीत फशिते. भगवंतानं सांगितलं, नकोय ग, नकोय नकोय नकोय, काही काहींना फसवणं शक्य नसतंय. भक्ती तुमच्या तुकोबारांची खाती किती मोठी येत. भगवान म्हणले, तुझी इच्छा. माणूस किती जरी मोठा झाला तर बायकाच्या शिल्लक नादी नाही लागलं पाहिजे, कारण बायका देवाच्या असू माणसाच्या असू सारख्याच असतात, त्याच्यात काही फरक नसतो, स्वभाव असतो बायकांचा. भगवंतानं त्यांना एक मेमरी कार्ड जरा शिल्लक टाकलेलं आहे माणसापेक्षा. एक अर्धा शब्द पुढं बोलतात बायका पुढं. तुमचा विरोध करतो या शब्दाला नाही बरं का, स्वभावचा असतो तुमचा स्वभाव, न ऐकिने. माणसापेक्षा थोडं हलक्या क्वालिटीचं मेमरी कार्ड असते पुन्हा यांना. आता राग येईल त्यांना थोडासा, पण सांगू का तुम्हाला मी का म्हणतो, मी अनुभव, कारण माझं लग्न झालेलं बरं का, मी संन्याशी नाही, मला तितकी येडपट बायको बी नाही, पण शेवटी टोचणे असतातच, शालीतून का होत नाही टोचणे असतातच. कारण देवाची जरी पत्नी असेल, जगाची मालकीन जरी असेल, तर थोडासा अतिताईपणा असतोच ना. लक्ष्मीला नाव ठेवण्याची गिरगावकरची क्वालिटी नाही, पण सांगू का दोन तीन उदाहरणं. लक्ष्मणासारख्या साधून रेश वलांडू नका म्हणल्यावर का वलांडायची होती गुरुजी? सीताई साहेब लक्ष्मीच होत्या ना, अतिताईपणा केल्या आणि नालायक महाराजाच्या सोबत गेल्या का नाही, त्याला खरा महाराज होता का? भोंदूचा उताला, भोंदूचा उताला सुना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथच लय असे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पटी, जमल्याल्या पटीवर चाले हात भटी. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथच लय असे वेगळा. लेकराला सोबणी झाली वैदाची दोरी, लेकराला सोबणी झाली वैदाची दोरी. दारूची शिशी आणालय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करी जीव जीव, कोंबड्याचा जीव गेला करी जीव जीव. निर्दयी माणसाला कशी नाही की बुवा रंगान दिसतो बगळा, बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथच लय असे वेगळा. इतक्या नालायक बुवाला एका साधूचं गुरुजी वचन मोडल्यामुळेच बाई फसली ना, तुम्ही वाजिल्यामुळे म्हणता आलं बरं मला, नाही तर मला काही गाता येत नाही. जगाची मालकीन, थोडासा बायकांकडे अतिताईपणा असतोय. जर सोपा बघायचा असेल, आता संक्रांत किती दिवसावर आली, 15 तारखेला संक्रांत. इथं बसलेल्या माणसानं 25,000 पैठणी बायकोला घेऊन जा, आता खुश झाल्या. मेमरी कार्ड थोडं हलक्या क्वालिटीचं याच्यावर सांगतोय. इथं बसलेल्या कोणीही माणसानं बायकोला 25,000 पैठणी घेऊन जा, बाई शेजारणीला दाखिल्याशिवाय नेसतच नाही. आणली कोणी? नवऱ्यानं. मग नेसायला पाहिजे का नाही? शेजारीला दाखिती. कस्तुरा काकू आमच्या यांनी का नाही? म्हणलं मुंबईत न जाऊन 25,000 मला पैठणी आणली. कस्तुरीचं मेमरी कार्ड उघडलेलं. कस्तुरी म्हणली बाई, सुत कसं गोदड्यावानेच दिसतंय. तिचं तोंड पुन्हा वरखांडलं. मालकाला म्हणली, मालक लक्ष्मीहून सांगतोय, भगवान सांगतात लक्ष्मी तू नको तुकोबारायला फसवण्यासाठी जाऊ, याच्यावर सांगतोय तुम्हाला. तोंड वरखांडल्यासारखं झालं. मालकाने विचारलं, का ग तुला पसंत नाही? बाई कसं सुत कसं आणलं असं मऊ वाटतच नाही.
त्यानं पुन्हा 5,000 टाकले. 25 आणि 5 30 होतात का? शिक्षण माझं कमी असल्यामुळे गणित थोडंसं कच्च आहे माझं. 30,000 पैठणी बदलून आणली. असा नेसाव का नाही दुर्गा काकूंकडे? अहो ऐकलं त्या काकू काय हो, आमच्या यांनी मला 30,000 पैठणी आणली. दुर्गा काकूचं गुलूप शार झालेलं. गुलूप नाही कळत तुम्हाला? काहीला उशिरा कळालं. डोळाच एक गेलेला दुर्गा काकूचा, एकच गुलूप. आणि एकाच डोळ्यानं दुर्गा काकू म्हणली, बाई सू छान आहे हो, पण बुट्ट्या कशा गोचडावानीच दिसत्यात. घातलं दुर्गीनं सगळं चुलीत. मग पुन्हा घरी आली म्हणली, बाई सूत छान आहे हो, पण बुट्ट्या कशा गोचडावानीच होता. त्यानं पुन्हा 5,000 टाकले आणि बदलून आणली. आता नेसव का नाही? आता वत्सला काकूकडे. वचीनं मालकाला 3 मारलं होतं आणि तिलाही न साडी दाखिली. वत्सला काकू साडी कस काय? वत्सला काकू म्हणल्या, बाई सूत छान आहे, बुट्ट्या छान येता, पण मला नखी कशी सरपावानीच दिसायली. यांना आता बायको मोटरसायकलवर बसली की खाल्ली, इतक्या वेगात बायको तिथं नेली, दुकानाच्या पुढं मोटरसायकल लावली, म्हणला 1,00,000 पैठणी तुला घे. रिक्षावाला म्हणले, कोणाला बोलायले? माझ्या बायकोला. ती मागच्याच बाकात पडली. कशा असं त्यात बघा ना, नाही बॉम्ब पडायचा का तुमच्या अंगावर? असं बेजार करीत असतात मालकाला. आणि इतका जर मालकाचा पिना पाडीत असेल तर सक्रातीच्या दिवशी वान कशाला देतात? हे मेमरी कार्ड यांचं आहे बघा. स्वभाव असतो काय नाही, स्त्री स्वभाव काय विषय नाही. यायच्या विरोधात बी जायचं नाही, विरोधात सुद्धा जायचं नाही. भाकरी कोणाच्या खायच्या? विरोधात जायचं नाही. आणि फारच मोठ्या आहेत असं बी म्हणायचं नाही. हे फक्त जोरी चळण गा तोरी म्हणणारे आपल्या असत्या त्या बायका. मी लग्न केलंय ना, बाई कोणाची बी असू द्या, लग्न झाल्यावर 1-2 वर्ष जे प्रेम करते का ते तितकं पुढं करीत नाही. वायर ताईट असतात त्याचे, लगेच हसतात त्या. कोणाची बाई असू द्या, लग्न झाल्या झाल्या इतका जीव लावणार. दूध घेता, चहा घेता, काळा चहा घेता, ड्युटीहून आला थोडी पोहे करू, उपीट करू, हंकामक करू 1-2 वर्ष, आणि 2-3 वर्षाच्या नंतर त्यानं पी, हे माझा डब्बा विसरलाय ग, घ्यावं तुम्ही भरून. अगं तू दे ना भरून, पप्या रडतोय. म्हणजे 100% प्रेम करणारी बायको 1 पोरग झाल्यावर 50% पोरावर करतील, 50% मालकावर करतील. त्याच्या पुढची फजिती ऐकायची तुम्हाला. त्या पोराचं लग्न झाल्यावर त्याला जे पोरग होते का त्याला नातू म्हणतील. 50% प्रेम नातवावर करतील, 50% प्रेम पोरावर करतील, मालकाच्या आणि कुत्र्याच्या भाकरी सोबतच. चला, भगवान सांगतात लक्ष्मी तू नको फसू तुकोबारायला, ते तुकोबार आहेत. त्यांच्या भक्तीचा सुगंध आतापर्यंत ब्रह्मदेव सुद्धा मोजू शकत नाही. आणि तू कशाला काय वेड्यावानी करतेस? नाही प्रभू, फारच लोक सांगतात, मी बघून घेते. दया कशाला म्हणतात? मग आईसाहेब विटेवरनं खाली उडी टाकतात. माझ्या जगाची बालकी नाही ती, आणि विटेवरून खाली उडी टाकून तिला काय सोन घेता येत नाही. अशा जीर्ण 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 जगजग अत्यंत व्याधीजन्य आणि जरावस्थेच्या वयस्कर स्त्रीचं रूप घेतलं आणि तुकोबाराच्या दारात प्रवेश केला. चांदण्याचा प्रकाश आहे, सकाळची वेळ आहे. तुकोबाराय खांद्यावर धोतर टाकून निघतात. बाईचे इतके अंगावरची कपडी अशी लपतर झालेली होती, गालाच्या झुरळ्या लोंबलेल्या होत्या, पण कपाळावरचं कुंकू मात्र तेजस्वी दिसत होतं, कारण त्या तेजस्वी मालकाच्या नावानं लावलेलं होतं. जगातलं नंबर 1 तेज आहे का? तो जगाचा बाप आहे. आपल्याला किती दिवस तेजस्वी ठेवायचे आणि याच्यातलं तेज काढून मळ्यात नेऊन कोण्या दिवशी पेटवायचे, हे ज्याच्या हातात त्याला देव म्हणतात. त्याच्या नावाचं कुंकू किती तेजस्वी दिसत असेल, ते कुंकू मात्र तेजस्वी दिसायचं. आणि मग दारात ती बाई पाहिली, चांदण्याचा प्रकाश आहे, खांद्यावर धोतरे आहे, आणि स्नानाकरता इंद्रायणीच्या पात्राकडे जातात तेवढ्या अवकाशात. कोण बाई साहेब? कोण आपण? अमकी अमकी व्यक्ती आहे. कुठे जायचंय? काय नाही, फिरत राहते. इथे बसण्याचं कारण मा? मला थंडी वाजते दादा. अंगावरचं पातळ फाटून गेलेलं आहे, नेसण्याकरता पातळ पाहिजे. तुकोबारायनं खांद्यावरच्या धोतराला हात लावला,
आणि धोतर ओढून तिच्याकडे देणार महाराज, पण शंका एका गोष्टीची आहे, जिच्या कपाळावर कुंकू आहे तिनं पूर्ण पांढरं वस्त्र नेसत जाऊ नये. हा धर्मसिद्धांत आहे बरं का आपला. त्याला कुठंतरी रंग असावा, रंग असावा. धोतराला रंग असतो का? नाही. आणि मग हे द्यावं कसं? तेजस्वी कुंकू कपाळावर चमकत होतं, नेमकं तिच्याच डोक्यावर चांदण्याचा प्रकाश जास्त पडत होता. का नाही पडायच्या चांदण्या? त्याला माहिती ना आपल्याला लुकलुकू द्यायचंय का इजवायचंय, जिच्या हातात तिला लक्ष्मी म्हणतात. मग तिच्या अंगावर चांदण्यानं प्रकाश का नाही धरावा? सर्वाभूती द्या सांगते. तुकोबार आहे म्हणतात माय, पांघरायला पाहिजे का नेसायला पाहिजे? मला नेसायला पाहिजे दादा. माय, तुला नेसायला देण्यासाठी पातळ माझ्याकडे नाही. बाई किती हुशार होती पा, जगात नंबर एकचा चतुर. त्या चतुराची पत्नी हुशार नसेल तर कशी? देव चतुर, देव चतुर जाणून अंतर चतुरातो शिरोमणीन गुण लावण्याची. अशा चतुर भगवंताची धर्मपत्नी लक्ष्मी तिने सांगितलं, नाही हे दादा तुझ्याकडे नाही एखादी साडी मला देण्यासाठी, नाही एखादं पातळ नाही तुझ्याकडे. नाही दादा. बर बर, गळ्यातली तुळशीची माळ खरीच आहे का? कोण कोणाला बोलते माहिती? लक्ष्मी तुकोबारायला. गळ्यातली तुळशीचीच माळ आहे का? होय. कालचा गोपीचंद अजून मोळ्याला दिसत नाही? नाही आई साहेब. बर, इना आणि चिपळ्या घेऊन इंद्रायणीत भजन करता वाटतंय? होय. बर बर, तुमच्याकडे वस्त्र नाहीये मला देण्यासाठी? नाही माय. हे दारात वाळत घातलेलं कोणाचं आहे? बाण हानल्यासारखं झालं तुकोबारायच्या हृदयात. दुरून एखादी गोळी लागावी हृदयामध्ये काळजात, असं पान हल्ल्यासारखंच झालं. माय, ते लुगडं माझ्या बायकोचं आहे, पत्नीचं आहे. आवाज आवाज, माझ्या पत्नीचं आहे ते लुगडं. ठीक आहे, तरी मला वाटत होतं गळ्यात फार मोठी माळ असली म्हणजे माणसं खरं बोलतात, असं डोक्यातलं काढून टाकलं मी आज. लक्ष्मी म्हणते, मला माहीत होतं फारच मोठा गंध लावणारे दानशूर असतात असं काही नसतंय. येते दादा मी. अरे देऊ नकोस रे बाबा, पण गोपीचंद कपाळाला आहे, तुळशीची माळ गळ्यामध्ये आहे, भगवंताचं भजन करणारा वारकरी दिसतोस, आणि घरी दारात लुगडं वाळत असताना मला देत नाहीस. अरे वारकऱ्यांनी असं नाही बोलावं. पण लुगड्याची काय परिस्थिती होती ते तुकोबाराय जाणे. लुगडं कणगीवर वाळू घातलेलं होतं, कणगीवर. आमच्याकडे धान्य ठेवायला कणिक असायची, कणिक, आणि त्या कणगीमध्ये तुकोबारायच्या घरी दगड असायचा, आणि त्या दगडावर बसून स्नान करायच्या जनाबाई, स्नान करायच्या जिजाबाई. जनाबाई चुकून बोललो, जिजाबाई. स्नान करायच्या, लुगडं का वाळवायच्या माहिती? आंतरवस्त्र होतं. आंतरवस्त्रावर स्नान करायच्या आणि बाहेरच्या लुगडं पिळून त्याच्यावर वाळत घालायच्या. 40-45 मिनिटं त्याच कणगीत बसायच्या. इडं वाकडं लुगडं वाळलं की मग गुंडाळून बाहेर यायच्या. एकच लुगडं होतं, एकच एकच एकच. ज्या माऊलीच्या वडिलांकडं 1425 गडी होते कामाला, ज्या माऊलीच्या पित्याकडे 1425 गडी होते, 3600 एकर ऊस होता. आबाजी गुळवे, आबाजी गुळवे, पुण्याचे आबाजी गुळवे, 3600 एकर ऊस. एवढ्या श्रीमंताची मुलगी, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या संसारात एकाच लुगड्यावर संसार केला. एकाच 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 एकाच. पण एका वाच्यता एका तिळा इतकी केली नाही माझ्या मालकाच्या संसारात माझी दैने म्हणून. कधीच नाही, कधीच नाही. हे तुमच्या पत्नीचं लुगडे जी, बायकोचं लुगडं दान करण्याचा अधिकार पतीला नसतोय? शास्त्र विचारू लागले आई साहेब. दया सांगतोय, दया. तुकोबारायने मन घट्ट केलं आणि दोन पावलं वापस आले आणि त्या कणगीवर टाकलेल्या लुगड्याला स्पर्श करणार. पण शॉक लागल्यावर कसं होतं, एखाद्या तारेमध्ये करंट असावा आणि त्याला आपलं बोट लागावा, हात कसा ते तार फेकून देते, तसं पत्नीच्या पातळाच्या जवळ हात गेला की तुकोबारायचा हात झटक्यानं मागे येत होता. त्याचं कारण सांगू, लालनात पालयंती भार्या, लालनात पालयंती भार्या, तारणात नैवम पालयंती, ढोल गवार पशुवत नारी सकल तारणके अधिकारी. हा बाकीचा प्रश्न सोडून द्या. धर्मपत्नी लालनात पालयंती. पंचतत्वाच्या साक्षीनं जिचं जीवन संगोपन आपण पूर्णस्थितीत आणावं असा संकल्प सुटलाय अग्नीच्या साक्षीनं.
आणि त्या पत्नीचं एकच लुगडं आपण जर या बाईला देऊन टाकलं तर तिनं नेसायचं काय? पण सांगायची हिम्मत होत नव्हती बायकोला एकच लुगडं आहे. हात जवळ जायचा आणि खाली यायचा. बाई बघत होती. बाई म्हणजे जगाची मालकीन. अरे दादा एवढी मोठी गळ्यात तुळशीची माळ रे दादा, अरे द्यावं वाटत नाही तर नाटक तरी कशाला करायचं रे, लुगड्याला हात लावायचं. किती जखमीवर मिठासन कल्पना कराय. अरे द्यावं तर वाटत नाही ना, मग एवढं दान करण्याचं नाटक कशाला करायचं? त्या लुगड्यापाशी हात न्यायचा, वापस आणायचा, हात न्यायचा, वापस आणायचा, कशाला नाटक करायचे? काय करायचे नाटक करण्याची? तुकोबाराईने पुन्हा बाईकडे पाठ केली, लुगड्याकडे डोळे केले. जगन्निवासा, जी कबीराची परिस्थिती केलीस ती माझी केलीस रे. घरी आलेले पाहुणे उपवासी जाऊ दे म्हणून कबीराच्या पत्नीनं 2 तासाकरता शरीर इकलं होत. त्या दुकानदाराचं नाव होत तुलसीदास नावाचा वाणी. स्वयंपाकाच्या सामग्रीचं गाठोडं पाहिल्याच्या नंतर कबीराला आनंद झाला. कबीर पत्नीला म्हणले, प्रिये कोण उदार अंतकरणाचा दुकानदार आहे, त्यानं आपल्याला वारकरी जीव घालण्यासाठी सीधा दिलाय. बाईनं सांगितलं, फुकट दिला नाही. मग 2 तासाकरता त्याला शरीर इकले. 1 ते 3 कबीरानं पत्नीला लव पातळ नेसायला लावलं. रस्त्याने चिखल होता, हिचे पाय भरल्या दुकानदाराची गादी भरण म्हणून कबीरानं स्वतःची पत्नी खांद्यावर घेतली आणि त्या तुळशीदास वाण्याच्या वट्ट्यावर नेऊन टेकली. तिला सांगितलं, प्रिये ज्यानं आपल्याला वारकरी जेवण्यासाठी शिदा द्यायला शरीर इकलंस त्याला 2 तास मी समज. पाऊस पडत होता. तुकोबाराय वर्णन करतात देवाकडं विनंती. पाऊस पडत असताना जी आकाशातनं पाण्याची थेंब पडत होती त्या पाण्याच्या थेंबात कबीराच्या डोळ्यातल्या पाण्याचे थेंब भर पाडत होती. देवा अरे अख्खं जीवन तुझं भजन करून, अख्खं जीवन तुझं भजन करून दारात 4 आलेल्या वारकऱ्यासाठी स्वतःची बायको जर इकाव लागत असेल तर आमच्यासाठी मेलास का तू? मेलास, मेलास आमच्यासाठी. प्रभू अख्खं जीवन तुझ्या भजनात घातले, तुझा केलेला परमार्थ तोंडानं सांगणं हा मातीत घालले रे देवा. देवा एवढं प्रारब्ध आमचं खोटं आहे का रे, दारात आलेल्या बाईला लुगडं पत्नीचं द्यावा आणि त्या पत्नीला दुसरं नेसण्यासाठी नसावा? काळीच पाषाणाचं केलं हे प्रभू. तुला जसं ठेवायचं असेल ते कर. तुझ कळे ल ते करी तारीशी अथवा, तुला तारायचं असेल तर तार किंवा मारायचं. आता तुझ कळेल ते करी, आता तुझ कळेल ते करी. 61 नाटापैकी एक नाट आहे तुकोबारायचं. देवा ही तुझी इच्छा असेल तुझं भजन करणाऱ्या वारकऱ्याच्या पत्नीला उघडं ठेवायची तुझी इच्छा माय बापा. अंतकरण घट्ट केलं आणि वळणीवरचं ते याच्यावरला पितांबर काढला देऊन टाकला नेस माय. बाईनं सांगितलं, डोळ्याला पाणी रडत रडत द्यायला लागलास. दान करत असताना उदारता असावी. तो खबर आहे डोळे पुसले, गालातल्या गालात हसले, माय हे तुला लुगडं घेऊन टाक. बाईपासून सरता पाऊल काढा, खांद्यावरचा विणा हृदयाशी धरला, विणा कवठळला. देवा उभ्या आयुष्यात तुझं भजन केल्याची पोच पावतीये. खुंट्या पाजरत होते विणेचे, खुंट्या पाजरत होत्या. जाऊ दे देवा, एका गरीब स्त्रीला वस्त्र देण्यासाठी पत्नी उघडी राहिली असेल तर राहू दे तुझी इच्छा. काय करा तिनं आता? माग फिरून पाहिलं तर जगाची मालकीन तेजस्वी आहे. या तुकोबाराय, या तुकोबाराय, पाठीमाग फिरून पाहिलं तर विटेवरची